केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेल्या लिफ्टसह स्कायवॉकच्या भूमिपूजन समारंभाच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दर्शनार्थी भाविक भाजप पदाधिकारी महिला पदाधिकारी व सामान्य नागरिकांशी केलेले वर्तन व दिलेली वागणूक निश्चितच अशोभनीय अशीच म्हणावी लागेल. केंद्रीय मंत्री गडकरी यांचे सुरक्षेच्या दृष्टीने केलेले नियोजन पाहता गडावर भाविकांसाठी प्रतिबंध असल्याची कुठलीही पूर्वसूचना न देता आणि भाविकांना कोण आलेले आहेत याची काहीच माहिती नसताना अचानक ऐनवेळी त्यांना गावातच रोखून धरले. छोटे मोठे व्यापारी, मंदिराचे पुजारी, त्या गाभाऱ्यातले खेड्यातील रहिवाशी यांना अनुचित वागणूक देऊन पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे हतबल झालेल्या त्या संबंधितांना उन्हातान्हा सुमारे 2 तास विना पाणी तात्काळ ठेवले गेले. वास्तविक पाहता रेणुका देवीच्या मंदिरात ज्यांना जायचे नाही अशा रहिवाशांना व्यापाऱ्यांना मार्गस्थ करणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. केंद्रीय मंत्र्यांना भेटू इच्छिणाऱ्या भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याशी कर्तव्यावर असलेल्या पुरुष पोलिसाने चक्क तिचा हात धरून बाजूला सारल्याचे दृश्य चर्चेला विषय ठरलेलं आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार, प्रांत प्रतिनिधी, जिल्हा पदाधिकाऱ्यांना सामान्य लोकात बसण्याची पाळी कुणी आणली याची सर्वत्र चर्चा सुरू होती. संजय घुगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर.